गोष्टीचे नाव आहे बुडबुड घागरी. कावळा, चिमणी, माकड आणि मांजर या चौघांची खूप छान मैत्री असते. चौघजण एकदा मेजवानीचा बेत आखतात. मेजवानीला खीरपुरी करायचे ठरवतात. माकड जंगलातून लाकडे घेऊन येतो. मांजर दूध आणते. कावळा भांडी घेऊन येतो. चिमणी तांदूळ, साखर आणि रवा आणते. माकड तीन दगड मांडून चूल पेटवतो. मांजरीने चुलीवर दुधाचे पातेले ठेवले, त्यात साखर घातली, रवा घातला आणि ती खीर ढवळू लागली, हलवू लागली. खीर तयार झाल्यावर चौघही आनंदाने नाचू लागतात. माकडाने पुऱ्यासाठी कणिक भिजवली, चिमणीने लाट्या केल्या, कावळ्याने तेलाची कढई चुलीवर ठेवली. मांजर पोळपाट लाटणे घेऊन पुऱ्या लाटू लागले. माकडाने हातात झारा घेतला आणि तो पुऱ्या तळू लागला. माकड म्हणाला, चला आता आपलं काम तर झालं आहे, आपण नदीवर जाऊन छान स्वच्छ आंघोळ करून येऊ. सर्वजण लगेच तयार झाले चिऊ काऊ. पण मांजर म्हणाले, मला काही गार पाणी सोसत नाही ह, तुम्ही आपले जा, मी बसते इथे राखण करीत. तिघेजण नदीवर जातात, पाण्यात छान डुबक्या मारतात, खूप खूप मज्जा करतात. इकडे खीरपुरी पाहून मांजरीच्या तोंडाला पाणी सुटतं. मांजरी काय करते, खीर आणि पुरी हळू 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 सगळी फस्त करून टाकते. त्यांनी सर्व खीरपुरी फस्त केली आणि ती चुलीपाशी बसून राहिली. आता तिघेजण आंघोळ करून येतात. त्यांनाही खूप भूक लागलेली असते. पण मांजर म्हणते, हे बघा तुम्ही तुमचे जेवा ह, मला काही जेवायचं नाही आहे, मला काही भूक नाही. असं म्हणून मग हे तिघही ताट पाणी मांडून जेवणाची तयारी करतात. माकड म्हणतं, चल न ग माऊताई, आपण सगळे सोबत जेवू. माऊ म्हणते, नको नको अरे, मला खूप बरं वाटत नाही, तुम्ही जेवून घ्या. मग माकड पुरीचा डब्बा उघडतो. बघतो तर काय काय असतं, डब्बा रिकामा. त्यानंतर हळूच खिरीवरचे झाकण बाजूला सारतो. अरे पातेलं तर रिकामं. मग तिघही जण मांजरीला विचारतात, माऊताई खरं सांग, खीर कोणी खाल्ली? मांजर तर काहीच बोलेना. आता मात्र त्यांच्यामध्ये भांडण सुरू होते. तेवढ्यात तिथे एक ससा येतो. तो म्हणतो, मी चोर शोधून काढतो, बघा आता. ससा एक घागर घेतो आणि सर्वांना नदीवर घेऊन जातो. घागर नदीमध्ये पालथी घालतो आणि म्हणतो, ही जादूची घागर आहे, ज्याने खीर पुरी खाल्ली असेल तो या घागरीवर उभा राहिल्याबरोबर नदीमध्ये पडणार आहे. सर्वात आधी चिवताई घागरीवर जाऊन बसते. चिवचिव करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बूड बूड घागरी, घागर बुडतच नाही. मग कावळा जाऊन बसतो. तो म्हणतो, कावकाव करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बूड बूड घागरी, घागर काही बुडतच नाही. मग माकड जाऊन बसते. ते म्हणते, हुप हुप करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बूड बूड घागरी. आता आली मांजरीची पाळी. मांजरीने खीर खाल्ली होती. तिला वाटले, आपण जर या जादूच्या घागरीवर बसलो तर घागर नक्की बुडणार. या भीतीने मांजर धूम ठोकते, पळत सुटते आणि मग
सर्वजण चोर चोर करून मणिमाऊला पकडतात, तिला शिक्षा करतात. आजपासून तू आमची मैत्रीण नाहीस. मग या गोष्टीवरून तुम्ही काय शिकलात? कुठलीही गोष्ट एकट्याने खायची नाही, चोरी करायची नाही, कुठलाही खाऊ असो, खेळणी असो, वाटून खेळायची आणि खाऊ असेल तर वाटून खायचा. आवडली मग गोष्ट?